सत्तेत असताना सोलापूर भाजपाची जेवढी चर्चा झाली नव्हती तेवढी चर्चा आता विरोधी बाकावर बसल्यानंतर चालू झाली आहे जिल्हा परिषदेतील पक्षनेत्याचा वाद असो किंवा सोलापूरचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा रद्द झालेला अनुसूचित जातीचा दाखला यामुळे भाजप चर्चेत आहे भाजपाचे नवीन जिल्हाध्यक्ष कोण याची देखील चर्चा रंगू लागली आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सहमतीनं माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला जिल्ह्यातील भाजपाच्या निर्णय प्रक्रियेत मोहिते पाटलांचा सहभाग निर्णायक राहू लागलाय जिल्ह्यातील भाजपाची सूत्र या सगळ्या परिस्थितीवरून मोहिते पाटील यांच्याकडे जातील अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे आमदार सुभाष देशमुख गटाचे शहाजी पवार यांच्याकडे सध्या भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा आहे भाजपाच्या अध्यक्षपदी आमदार विजयकुमार देशमुख गटाचे विक्रम देशमुख यांची नियुक्ती झाली असून या दोन देशमुखांशिवाय तिसरा पर्याय मोहिते पाटील यांच्या माध्यमातून सोलापूर भाजपला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील मोहिते पाटील यांची सोलापूर जिल्हा भाजपाच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होतीये धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशिवाय अक्कलकोटचे भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या देखील नावाची चाचपणी सुरू झाल्याचं समजतय आमदार कल्याण शेट्टी हे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाचे मानले जातात मार्चच्या पहिल्या आठवड्यात भाजपच्या नूतन जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नूतन अध्यक्षाच्या काळात सोलापूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या अकरा तालुका पंचायत समित्या सोलापूर जिल्ह्यातील नऊ नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे आता होणाऱ्या जिल्हाध्यक्ष पदांच्या निवडीला विशेष महत्व प्राप्त झालंय आहे मोहिते पाटील जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे असून त्यांचा लाभ या भाजपाला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोहिते पाटलांच्या परिवारातीलच कुणाला जिल्हाध्यक्षपद करून जिल्ह्याच्या राजकारणाच्या भाजपाचे सूत्र मोहिते पाटील परिवाराकडे जातील का या चर्चेकडे जिल्ह्याचं नाही तर राज्याचं लक्ष लागून राहिलंय आहे